आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या भात खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी होती आहे. खरेदीची मुदत 31 जानेवारी पर्यंतच आहे, मात्र अद्याप शेतकऱ्यांचा भात शेतावरील खळ्यातच पडून आहे. कोतुळ इथं 6000 क्विंटल तर राजूर इथं 5000 क्विंटल असं एकूण 11000 क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक राजपूत यांनी दिली. महामंडळानं सरसकट 1940 रुपये प्रति क्विंटल भाव दिल्यानं शेतकरी समाधानी आहेत. बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये 10 एकर ऊस जळून खाक झाला. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव शिवारातील ही घटना आहे. शॉर्ट सर्किटमुळे दुपारी 12 वाजता ऊसाला आग लागली. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येऊ शकली नाही. या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.